तिथे आता मी एसपी साहेबांना बोललेलो आहे की तुम्ही त्याचं घर डिमॉलिश करतायत का ते बघा, पण 8 नंबरचा उतार आहे पण त्याच्यामधली ती माहिती काढतायत आणि कायद्यात ते बसलं तर त्याचं घर सुद्धा डिमॉलिश करण्याची सूचना मी त्यांना दिलेली आहे। भाऊ आपल्या पीडितेचे वडील जे ते स्वतः एक अपंग आहे, त्यांना साधा घरकुलचा लाभ मिळाला नाही आतावर। ठीक आहे, त्याच्यावर पण विचार करण्यात येईल आणि सीओला उद्याच्या उद्या आदेश करून त्यांना लवकरात लवकर घरकुल देण्याचे आदेश या ठिकाणी देऊ। परिवाराचं पुनर्वसनासाठी राज्य सरकारची काय भूमिका आहे, म्हणजे सगळ्यांनी आश्वासनं दिलेल्याच आहेत पण कधीपर्यंत पुनर्वसन होईल किंवा? राज्य शासन त्वरित त्यांच्या पुनर्वसनाचं या ठिकाणी कार्य करेल, पण त्यांच्या पुनर्वसन करणं हे तर सोपी गोष्ट आहे कारण की शासन करणं फार मोठी गोष्ट नाही आहे, पण त्याच्या कुटुंबाचं जे वाईट काम झालेलं आहे त्याला न्याय देणं हे सगळ्यात महत्त्वाची भावना जनतेकडनं आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे। घर कधी पुनर्वसन होईल, गावाने मदत केली तर 1 मिनिटात ते पुनर्वसन होईल शासन तर करणारच आहे, पण मूळ त्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। एक अपंग माणसाच्या मुलीवर एक राक्षसी माणूसाशी घाण अत्याचार करतो, मला तरी असं वाटतं की त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि ते करण्याकरता आम्ही प्रयत्न करू। 1 ते 1.5 महिन्याच्या आत म्हणजे आमचा रिपोर्ट गेल्यानंतर, आत्ताच राजेंद्र पाटील जे आमची इथले API आहे त्यांनी 7-8 दिवसामध्ये चार्जशीट पाठवण्याचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला माहिती दिलेली आहे आणि SP शी बोलल्याप्रमाणे 1 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅकवर ही केस चालून लवकरात लवकर निकाल लागण्याचं त्यांनी मला या ठिकाणी कल्पना दिलेली आहे आणि आम्हीसुद्धा त्या केसच्या पाठीमागे आहोत।